Govinda, Govinda. नमस्कार मित्रांनो, मी विराज नाईक तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस, पहिली आंघोळ. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता वाजले आहेत सकाळचे 4 आणि आता मी जाणार आहोत बाहेर. तर बाहेर जाऊन बघू, सगळे मित्र आले, फटाके फोडायला सुरुवात केली आहे. तर आपण बाहेर पण जाणार आहोत. तर पूर्ण दिवसाचा हा ब्लॉग असणार आहे, दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आता आपण भेटूया बाहेर जाऊन सगळ्यांना. त्याआधी सर्वात मेन काम विसरलो पहिल्या दिवशीचं, की घरातनं बाहेर निघायच्या आधी आपल्याला कारेटं फोडायला लागतात. आता ते जाऊन आपण कारेटं फोडूया, मग जाऊया बाहेर सगळे फटाके वगैरे. तर आता बाहेरची जागा साफ केली इथे आणि आता कारेटं फोडायला घेतोय मी. फोड गोविंदा गोविंदा. आता जे कारेटं फोडलं ते जरासं चकायचं असेल, चकलं जरा कडू लागलं थोडं, त्याच्यासाठी खाला व्हायचं आपण. परफेक्ट. तर आता आपण जाऊया, थोडं फराळ खाऊया आणि मग बाहेर निघूया घराच्या. तर आता आपण निघूया बाहेर आणि आता आपल्यासोबत आलाय तनिष. तर अंधार दिसत नाही, लाईट लागतो मी. मॅचिंग मॅचिंग झालं आपण प्रेम को बोलत. आता आपण आलो मंदिराच्या इथे. आता इथे थोडे आम्ही जमलो आहेत आणि आता इथून बाहेर जाणार आहे थोड्या वेळात. हा दिसर कलाकार कलाकार. काय म्हणत संदेश? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. दिपावली. आपला मेन फिल्डर आलाय, मेन फिल्डर. हॅपी दिवाळी भाऊ, हॅपी दिवाळी. तर आता आपला अभिषेक साळुंके आलाय आपल्यासोबत. तर त्याच्या बाईकवर आम्ही तिघ जण आणि अजून एक बाईक येते. तर त्या बाईकवर अजून तिघ जण आहेत. तर आम्ही 6 जण चाललो आता हिरानंदानी पवईला. तर तिथे जाऊन तिथे पण डेकोरेशन केलं मस्त एकदम. तर आता तिथे जाऊन तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो सगळं. परंतु इथे टाइमपास सुरू झालाय. आता दुसऱ्या बाईकवाले आले. चला आता आपण पण निघूया. तर आता आपण पोहोचलो इथे हिरानंदनीच्या इथे. तर आता इथे लेकोमचं इथे थोडं डेकोरेशन केलं. तर तिथे आपण जाऊन बघूया थोडं. डेकोरेशन खूप मस्त केलंय. आता इथून समोरचा व्ह्यू बघा तुम्ही, समोरचा. आपले सगळे मित्र येतात मला हळूहळू चालत. आपण जाऊन जरा डेकोरेशनचा मजा घेऊया सगळं. थोडा वेळ फोटो वोटो काढून थोड्याच वेळात निघू, कारण आता थोड्या वेळाने उजेड पण होईल आणि आमची इथे दिवाळी पहाटे. तर आम्ही तिथे पण जाणार आहोत.
तर आता बाकीचे जिथे थांबलेत मी जरा पुढे जाऊन व्हिडिओ काढून येतो, तर तुम्ही बघा व्हिडिओ. तुम्हाला इथली ही लोकेशन कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया आणि इथून निघूया आणि जाऊन आता पवई लेकच्या इथे तिथे जाऊन आम्ही फटाके फोडूया. थोडंफार घेऊन आलो मी सोबत ते. आता फोटोशूट पण करून झाला इथे आणि आता निघतोय इथून पवई लेकला. तर तिथे जाऊन आता फटाके फोडूया थोडेफार आणि मग जाऊ आपल्या एरियात परत तिथेच. तर आता इथून गाडी काढून आपण चाललोय पवईला फटाके फोडायला. आता इथून आपण पोहोचलो पवईला. यायचा पहिला रशी बॉम्बे दिवाळीतला. धुरंदर धुरंदर लोक रस्सी बॉम्ब आतात ना फेकतात. कुठे गेला तो बॉम्ब? काय दिसलत नाही. दाखव राज कसा फेकायचा हातात ना बॉम्ब. चल फेक 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 तू फेक. तर इथे आता फटाके फोडून झालेत आणि आता गाडी काढतात आणि आता इथून जाणार आहे आमच्या इथे. तर तिथे जाऊन पण थोडी मजा मस्ती होईल. तर व्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. युनिकॉर्न द्या. चला मी याच्या मागे बसतो सर. पल्सरचा नवीन ड्रायव्हर. पल्सरचा नवीन ड्रायव्हर आहे. पल्सरचा नवीन ड्रायव्हर. चला चला चला. आता फटाके फोडून झाले आणि नाश्ता करायला आलं. तर आता नाश्ता करून झाल्यानंतर इथून जाणार आहे दिवाळी पहाट बघायला. तर तुम्ही व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि व्लॉग एन्जॉय करा. Thank you.
सकाळी बोलून दोस्तांना भीती दाखवणं सुरू झालं. बाल युवाला लहानपणी लांबच लांब प्रवास करायला देखील लावला. नुकतंच दिवाळी पार्ट संपवून आत्ता मी घरी आलो. तर जास्त काही शूट नाही करू शकलो कारण फोनच्या बॅटरीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे. तर आता डायरेक्ट घरात येऊन ब्लॉग एंड करतो आहे. तर वेळ झाली आता हा ब्लॉग एंड करायची आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉग असणार आहे याच ब्लॉगचा पार्ट टू. लक्ष्मीपूजन होणार तर त्या लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग असणार आहे सेकंड ब्लॉग. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल. तर सकाळी साडेचारच्या दरम्यान आम्ही घरातनं निघालो आणि त्यानंतर आत्ता वाजलेत 10:30. तर इतका वेळ घराच्या बाहेर राहून हा व्लॉग शूट केलेला आहे. तर तुमचा थोडासा तरी एक हक बनतं की एक लाईक करावं या व्हिडिओला. तर मनापासून ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर तुम्ही लाईक करा आणि असेच क्रिएटिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. तर आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया.